ओपन कर ले हवा लगा तूने सैंपल निकालने का है क्या बहुत सैंपल निकालने का येताना जर सरकारच्या एका यंत्रणेने ते ज्वारीची व्यवस्थित तपासणी करून घेतली आणि ग्रेडरच्या माध्यमातून घेताना शेतकऱ्याला 50 निकष लावले त्याला आम्हाला एक काळा दाना तुम्ही घेतला आणि आता इतकी खराब ज्वारी आहे 3च महिन्यात होऊ शकते असं आम्हाला आम्ही शेतकरी आहे एवढ्या लवकर धान्य खराब होत नसतं हे धान्य जर खराब झालं तर हे आजचं नाही आहे 2-3 वर्षापूर्वी एखाद्या व्यापाऱ्याने घेतलेलं त्याने दाबून ठेवलेलं खराब धान्य त्या गोडाऊनमध्ये बदलाव झाले म्हणजे बदल करण्यात आलेला आहे असं माहिती लोकांच्या माध्यमातून आम्हाला मिळते मग ती खरी की खोटी आहे तपासण्याचं आता शासनाच्या यंत्रणेचं काम आहे ती यंत्रणा निश्चित त्या पद्धती करेल असं मला गॅरंटी आहे ही जी ज्वारी आहे ना छोटू आणि सगळ्याच पोत्यांमध्ये अशी आहे ना की काही वेगळा काय कोर आहे आम्हाला इकडे जरा कोणा पोते किती खाली की हमने डायरेक्ट किया इसको काटा हम अपने अंडर में नहीं है कोरे से आया डायरेक्ट पर हर इसमें ऐसा है कि कुछ अच्छे भी है नहीं कुछ अच्छे भी है ना दिखा लो कोई खाता तो दिखा अच्छा अच्छा सर मत दिखा हां भाई सही है पूरा माल एवढे दिन ज्वारीचे पोते आणखी हे पण देते ना हे गहू आहे 422 क्विंटल हेच आहे तुम्ही 115.41 पुढे ऑर्डर केली त्याच्यावर माहिती द्या थांबावं लागेल तिथे जागी आणि मी त्या गोडा नाही सर भाऊ भाऊ सर देख रहे क्या आप ये देखो जनावर पण खाऊ शकत नाही कोंबड्या भी खाऊ शकत नाही ते बरोबर ज्वारी द्यायचं आहे रे आप जरा ऐसा बाहर से लो अभी पहले ये जो है ना ऐसी इसमें ज्वारी थी और वो ज्वारी बदल गई ऐसा रोज रहना है जो है ना इसमें बारदान में ज्वारी थी वहाँ खरीदी किया था ऐसे बारदान में ज्वारी किया बारदान बदल की ज्वारी ऐसी है डायरेक्ट अब ये ज्वारी है ही ज्वारी तुम्ही असं या ना इकडे डायरेक्ट याचे तर आकडे असतील ना ती खरेदी झाली तर एकूण किती क्विंटलची खरेदी झाली होती नेमकं मी तुम्हाला तेच म्हणते सर साहेब की आता नेमका तो आकडा मी सद्यस्थितीला नाही सांगू शकत मी माहिती आपण 11 वाजता पाणी केली होती का आपण 11:30 पाणी केली आता 3 वाजली आहे 3 वाजेपर्यंत तुमच्याकडे रेकॉर्ड असतो अपेक्षित होतो आणि तालुक्यातला रेकॉर्ड तुमच्या हातला आहे ना दुसऱ्याकडे तर रेकॉर्ड नाही आहे एवढा तुमच्याकडे रेकॉर्ड याचा अर्थ काहीतरी आहे याच्यामध्ये मला ते म्हणायचं नाही मला हे म्हणायचं आहे की ही जी 422 क्विंटल की 400 काहीतरी समथिंग ती आलेली ज्वारी आहे ती ज्वारी मुक्ताई नगरला जशी आली तशी इतर याच्यावर किती आपण ज्वारी पाठवली त्याच्या व्यतिरिक्त इतर तालुक्यांना आपली तिथून ज्वारी केली का ती ज्वारी तुम्ही बाकीच्या 2 दुकानावर दिली असं म्हणताय तुम्ही तुम्ही हे खरेदी तुमच्याच सुपरविजन मध्ये होते ना कलेक्टरांचा फोन होता की ते आमच्या सुपरविजन मध्ये होते आणि त्याची एक माझ्याकडे पण सॅम्पल असेल तुम्ही सॅम्पल पाठवलं का त्याच्याकडे ते एजंट आहे शेतकी संघ जे आहे ते एजंट आहे खरेदी सब एजंट आहे जी खरेदीची प्रक्रिया आहे ती शेतकी संघामार्फत होते आणि त्यानंतर त्यांना आम्ही गोदाम उपलब्ध करून देतो
त्या अनुषंगानं तो जो कोणी असतो तो त्यांच्याकडनं घेऊन त्या गोदामामध्ये ठेवण्याचं काम आमच्या मार्फत होतं. आता माझी माहिती अशी आहे, शासन करतं त्याला सब एजंट म्हणून शेतकी संघ असतो, शेतकी संघाच्या माध्यमातून तुम्हाला ती खरेदी करताना त्याच्यात ग्रेडर सरकारचा असतो, तुमचा गोदामपाल सरकारचा असतो, तिथला जिथे ठेवला जातो तिथे त्याच्यावर कंटिन्यू सुपरविजन महसूल डिपार्टमेंटचं असतं आणि महसूल डिपार्टमेंटच्या ताब्यातच ती ज्वारी असते असं माझी माहिती आहे. शेतकी संघ नंतर ते आम्हाला हँडओव्हर करतो, हँडओव्हर म्हणजे आम्ही त्यांना त्यांच्या मालासाठी आम्ही आमचं गोदाम उपलब्ध करून देऊ, हँडओव्हर केलं म्हणजे ते गोदामपालाकडे. ते चांगल्या प्रतीची आहे कशा प्रतीची आहे याची जबाबदारी कोणाची आहे? त्या डावा खरेदी करताना शेतकी संघ पाहतो, शेतकी संघ एजंट आहे, मी त्याची माहिती घेतली, शेतकी संघ सब एजंट आहे, ते फक्त त्या व्यापाऱ्या शेतकऱ्यांमध्ये तुमच्यामधला एक दुवा आहे. खरेदी करताना थोडी माहिती घेऊन बोला ना, म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियालाही समजेल आणि समाजाला समजेल, याच्यातून सरकारला बदनाम करण्याचं एक मोठं षडयंत्र आहे असं मला वाटतंय. प्रकार काय तो समोर आला पाहिजे. आणि आज काय मुस्लिम बांधवांचा सण आहे, रमजान आहे, त्या ह्या निमित्ताने लोकांपर्यंत ती गेली तर त्याच्यातून एक मोठा लोकांमध्ये असंतोष होईल. लगेच अक्षय तृतीय आहे, हिंदू बांधवांचा सण आहे, ही लोकांपर्यंत द्वारपोच योजनेच्या माध्यमातून स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमातून जाणे केवळ सरकारला बदनाम करण्याचं षडयंत्र आहे. आणि आपण किती खरेदी केली होती म्हणजे पुऱ्याचा मुद्देमाला म्हणजे का मी म्हणतो ढोरे बी खाती नाही ढोरे खाते माणसं पुऱ्यावाले वैशिष्ट्य व पुरा पाकड ते सकाळी मला काही आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ही माहिती मिळाली की बाबा आपल्याकडे जी ज्वारी आली आहे, आता रमजान आहे, अक्षय तृतीया आहे, या बेसर शेतकऱ्यांसाठी द्वारपोच योजनेच्या माध्यमातून जी ज्वारी लोकांना वाटली जाते रेशन धान्य दुकानदाराच्या माध्यमातून, ती ज्वारीची प्रतवारी खराब आहे. ते बघास आलो तुम्ही, बघण्यासाठी आलो असता जे चित्र आता तुम्ही बघताय ते चित्र आहे, ती ज्वारी नसून ते गुरंही खाणार नाही किंवा कोंबड्याही खाणार नाही अशा पद्धतीची खराब झालेली सडलेली ज्वारी आहे. ती ज्वारी डिसेंबर जानेवारीमध्ये भरड धान्याच्या खरेदीच्या माध्यमातून मुक्ताईनगर तालुक्यातल्या कुरा येथे खरेदी केलेली ज्वारी आहे. आता डिसेंबर जानेवारीमध्ये चांगल्या प्रतीची घेतलेली ज्वारी शेतकऱ्यांकडून तिथे ग्रेडरच्या माध्यमातून प्रतवारी तपासून शेतकऱ्यांकडून ज्वारी घेताना 50 निकष लावले जातात आणि ती ज्वारी खरेदी केली जाते. चांगल्या प्रतीची घेतलेली ज्वारी 3 महिन्यामध्ये कशी खराब होऊ शकते हा प्रश्न आता तुमच्या आणि माझ्यासमोर सगळ्या महाराष्ट्रासमोर आहे. मी बघतोय हा जो प्रकार आहे हा खूप अतिशय डेंजर प्रकार आहे, याला गांभीर्याने घेण्याची गरज आहे. तहसीलदारही इथे आलेले आहे, मी त्यांना त्याच्या संदर्भात अनेक प्रश्न विचारले आणि कलेक्टर साहेबांना, महाशय आयुक्त साहेबांना आणि प्रधान सचिवांना अन्न नागरी पुरवठ्याच्या यांना सगळ्यांना मी याच्या संदर्भात सूचना केलेली आहे किंवा मी त्यांना विनंती केली की याला चौकशी लावली पाहिजे. सरकारला बदनाम करण्याच्या दृष्टिकोनातून काही लोकांच्या माध्यमातून जर का हा प्रकार होत असेल तर हा त्रासदायक आहे. आणि एखाद्या व्यक्तीला म्हणजे तुम्ही आता हे जर बघितलं तर हे ढोरं खाणार नाही ही लोकांना तुम्ही वाटता कशी आहे, हे वाटप करत असताना इथल्या ज्या प्रशासनाचे अधिकारी आहे या लोकांनी जी दखल घेतली पाहिजे की हिला वाटू कसं शकतो आपण. पहिल्यांदा ते आपल्या गोडाऊनमध्ये घेतलीच नाही पाहिजे होती, घेतली आणि ती वाटताना किमान 4 वेळा त्याची प्रत चौकशी केली पाहिजे होती. महसूल डिपार्टमेंटच्या माध्यमातून हे स्टोरेज केलं जातं, त्याच्यावर सुपरविजन महसूल डिपार्टमेंटचं असतं. नाफेडच्या माध्यमातून जी शेतकी संघ करतो ते एक एजंट सब एजंटचं काम करतं आणि शेतकी संघाच्या माध्यमातून ग्रेडरच्या माध्यमातून त्याची प्रतवारी तपासली जाते, त्याची खरेदी होते. कोट्यावधी रुपये सरकार या खरेदीमध्ये खर्च करत असताना त्याच्या माध्यमातून जर असा भ्रष्टाचार होत असेल आणि अशा पद्धती फसवणूक होत असेल तर या शेवटच्या माणसाला शोधून त्याच्यावर कडक कारवाई करणं गरजेची आहे. आणि मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 1600 क्विंटलच्या आसपास काहीतरी खरेदी झाली अशी मला अंदाजित माहिती आहे, पण त्यातली 422 क्विंटल इकडे आली, त्याच्यातली
आता ते माहिती देता इथे, तर 422 क्विंटलपैकी काही त्यांनी 3-4 दुकानावर काही ज्वारी पाठवलेली आहे. ती ज्वारी आम्ही आता तिथे वितरण करण्याची थांबवण्याची त्यांना त्या पद्धतीत विनंती करतोय, मागणी करतोय. पण हा जो प्रकार आहे हा अतिशय गंभीर प्रकार आहे. अशा पद्धतीमध्ये जर का दिवाळं निघण्याचं काम कोणी करत असेल तर त्याच्यावर कडक शासन झालं पाहिजे. या संदर्भामध्ये उद्या माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्यातर्फे टीम येणार आहे तपासणीसाठी, की त्याचा दर्जा आणि नेमकं काय झालेलं आहे त्याविषयी ते तपासणी करतील. आणि मला असं वाटतं तपासणी आणि जे काही उघडकीस येईल त्यानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. नाही, ॲक्च्युली मला असं वाटतं की ह्याआधी आपल्या जरी झालं तरी लोकांमार्फत आपल्याला कळूनच जातं, किंवा लोकांच्या जशा तक्रारी वगैरे येतात त्या अनुषंगानं आपण वेळोवेळी कारवाई केलेलीच आहे. ह्यावेळी मला असं वाटतं 20 तारखेला हे धान्य आलेलं होतं आणि आजची 22 तारीख आहे. तर मी तेच परत तेच म्हणेल की तपासणी आणि जे काही उघडकीस येईल त्या अनुषंगाने योग्य ती कारवाई करण्यात येईल. नियंत्रण कोणाचं होतं मॅडम एवढं मोठ्या प्रमाणात? नियंत्रणाचा असा विषय आहे की यामध्ये दोन हे आहेत, एक शेतकी संघ आणि त्यानंतर आपलं गोदाम. तर ह्यामध्ये आता मी परत तेच म्हणेल की नियंत्रण म्हणून शेतकी संघनी जे घेतलेलं आहे धान्य त्यानंतर ते गोदामपाल यांच्या अंतर्गत त्या गोदामामध्ये ठेवण्यात येते. संबंधितावर काय कारवाई करणार आहात तुम्ही? ते आता सध्याच नाही सांगू शकणार, पण योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. किती क्विंटल धान्य आहे नेमकं आता एकत्रित आकडा हे सांगू शकत नाही, पण ह्या गोदामाला 425 क्विंटल आलेली होती. सध्या जे धान्य पडलेलं आहे या संदर्भात नियंत्रण कशा प्रकारे ठेवणार आहात? सद्यस्थितीला तर आपण हे वाटप बंद केलेलं आहे आणि पुढे जसे साहेबांचे आदेश येतील त्याप्रमाणे कारवाई करण्यात. मॅम काही ठिकाणी असं धान्य वाटप झालेलं आहे, सर्वसामान्य नागरिकांना अशा निकृष्ट प्रकारे धान्य जर मिळत असेल तर संबंधितावर काय कारवाईची अपेक्षा आहेच ना मॅम? काय मी तेच म्हणते की जे कोणी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.